तेतीस देशांनी दखल घेतलेले नेते सर्वेमध्ये सर्वाधिक पसंती असलेले मुख्यमंत्री एवढे असून सुद्धा भाजपचेच नेते शिंदेची लायकी काढायला लागले मुंबईत भाजपच्या कार्यकर्त्यांनी शिंदेचे पन्नास खुट आणि एकशे पाच खुटं असं लिहिलेला बॅनर लावून थेट एकनाथ शिंदेची लायकी काढली पण यावेळी शिंदे गटातील पन्नास आमदारांपैकी एक आमदार सुद्धा भाजपला जाब विचरायला तयार नाही आमदार जाऊ द्या पण शिंदेचा एक समर्थक सुद्धा भाजपला सडेतोड उत्तर द्यायला आला नाही पन्नास कुटं आणि एकशे पाच कुटं हा आमच्या भाजपचा मोठेपणा देवेंद्र फडणवीस साहेब नामी काफी आहे असा बॅनर छापत भाजपने थेट एकनाथ शिंदेंना डिवचलं हा बॅनर सध्या महाराष्ट्रात तुफान व्हायरल झाला आहे या बॅनर बद्दल सोशल मीडियावर काय प्रतिक्रिया आल्या ते बघूया चेतन रोठे म्हणतात मी तर म्हणतोय तुम्ही बीजेपी शिंदे गटाने एकमेकांची डोकी फोडा आम्हाला तेवढीच करमणूक होईल प्रकाश इंगळे लिहितात आणखी काही दिवसांनी पन्नास गद्दार कुठे आणि एकशे पाच भाजपचे कुठे असाही बोर्ड लागेल पुष्कर पुरोहित म्हणतात कोण पण येतो आणि टपली मारून जातो विचार करा जर हे भाजप भाजपवाले सार्वजनिकरित्या असे पोस्टर लावत असेल तर शेठ यांना दिल्लीत खाजगीत कशी वागणूक देत असेल समाधान सावंत म्हणतात हे टरबूज काय किंगमेकर हाय होय तो तर जोकर आहे कुणाबरोबर पण जातोय आनंद देशमुख म्हणतात विधानसभेच्या इलेक्शन नंतर अजून एक बॅनर लावायला लागेल पाच कुठे पंधरा कुठे विशाल कांबळे म्हणतात ह्यांच्यापासून सांभाळून राहा या बीजेपी वाल्यांपासून कधी आपला महाराष्ट्र विकतील हे आपल्याला समजणार नाही सर्वजण चोर आहेत संजय असूतकर लिहितात काही असो गद्दार लोकांची अशी गती पाहून मज्जा येते भांडा आता धरलं तर चावते सोडलं तर पळते अशी गत बीजेपीची मस्त मज्जाच मज्जा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर सब्सक्राइब नक्की करा